असं त्या सगळ्या बाबी आहेत पण मी आपल्याला सांगतो एक दिवसाचं खरं आमचं अधिवेशन सव्वीस तारखेचं आहे वोट अँड अकाउंटचं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं चार एक दिवसाचं अधिवेशन आहे कारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागली तर एकतीस मार्चपर्यंत मी सगळ्या गोष्टीची मंजुरी करून घेतलेली आहे पगार आणि सगळ्या काही बाबी मात्र ही एप्रिल मे जून जुलै चार महिन्याचं वोट अकाउंट नाही करून घेतलं तर पगार एप्रिलचे थांबतील मे चे थांबतील जूनचे थांबतील जुलैचे थांबतील आणि पाच वर्षांनी निवडणुकीच्या काळात असा प्रसंग येतो जसं आता लोकसभेनी त्यांचा वोट अँड अकाउंट निर्मला सीतारमन मान्य करून घेतलं आणि त्यांचं अधिवेशन संपलं ही बाब आपण लक्षात घ्या म्हणून आरक्षणाच्या करता वीस तारखेचा खास अधिवेशन जो शब्द एकनाथराव शिंदेसाहेबांनी दिलेला आहे सरकारच्या वतीनं दिलेला आहे तशा पद्धतीनं ते अधिवेशन होणार आहे आणि मग आठ सव्वीस तारखेपासून वोट अँड अकाउंटचं अधिवेशन होणार आहे त्याच्यामुळं आपण काही वेगळा त्याच्यातना अर्थ काढू नका वेगळा गैरसमज करू नका आम्ही अनेकांना विनंती केली किंवा हे चाललेलं आहे हे नियमात बसण्याच्याकरता आपण करतो उपोषण आता करू नका अधिवेशन नाही घेतलं तर गोष्ट वेगळी परंतु प्रत्येकाला आपला स्वतःचा अधिकार आहे काय करावं काय करू नये आणि तो संविधानाने दिलेला आहे परंतु आम्ही खूप प्रयत्न केला स्वतः मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे संबंधित लोकं सतत त्यांच्याशी संपर्कात होते काही आम्ही विभागीय आयुक्त कलेक्टर एस पी यांनाही तिथं पाठवलं परंतु संबंधित मनोज जरंगे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि हे सगळं चित्र आपण मध्ये पाहत होतात त्याच्यामध्ये कुणालाही त्याच्यात त्रास व्हावा अशा प्रकारची भावना मित्रांनो अजिबात राज्य सरकारची नव्हती ही पण बाब मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगतो मित्रांनो आज कालवा सल्लागार समितीच्या संदर्भातली मी माहिती घेतली आपला उन्हाळा व्यवस्थित जावा असा माझा प्रयत्न आहे तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य करा काटकसरीनं पाण्याचा वापर करा तुम्ही जर काटकसरीनं पाण्याचा वापर केला तर रब्बीच्या नंतर जे आम्ही उन्हाळी हंगामातलं पाणी सुरू करू ते जवळपास नशिबाने आपल्याला साथ दिली तर पावसाळा सुरू होईपर्यंत मी कॅनॉल सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे पण ह्याच्यामध्ये तुमचं सहकार्य पाहिजे तुम्ही रात्री अपरात्री जरी दार तुम्हाला मिळालं पाणी मिळालं तरी थोडंसं जा, जागून भरणं काढ